नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चॅनलवरती. आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे असा एक हेअर मास्क जो तुम्ही आठवड्यातून जर तुमच्या केसांना एकदा अप्लाय केला तर तुम्ही तुमच्या केसांना पोषण देत आहात असं तुम्ही बोलू शकतात. तुम्ही तुमच्या केसांना मॉइश्चराईज ठेवण्यासाठी, तुमच्या केसांचं नरिशिंग करण्यासाठी, आणि जर तुम्हाला तुमच्या केसांची हेअर ग्रोथ वाढवायची असेल, जर त्याचा व्हॉल्यूम वाढवायचा असेल, तर हा मास्क तुम्हाला खूप मदत करणार आहे. जास्त वेळ वाया न घालवता जाऊया आता आपण आपल्या रेसिपीकडे. हा मास्क बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट लागणार आहे केळं. मी इथे पिकलेलं केळं घेतलेलं आहे. आपल्याला साफ करून त्याला छानपैकी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. मग आपल्याला या केळ्याची एक स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. केळं हे तुमच्या केसांसाठी आणि तुमच्या स्काल्पसाठी खूप महत्त्वाचं असतं. जर तुमचे केस हे खूप फ्रीज असतील, म्हणजे जर खूपच रुक्ष आणि ते मॅनेजेबल नसतील, तर नक्कीच तुम्ही हा मास्क तयार करून त्याचा वापर करून बघा. तुम्हाला खूप फायदा होईल तुमच्या केसांची शाईन टिकवून ठेवण्यासाठी आणि डँड्रफपासून सुटका करण्यासाठी. हा जो हेअर मास्क आहे हा तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. बनानामध्ये सर्वात जास्त पोटॅशियम असतं, नॅचरल ऑइल्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात आणि भरपूर सगळे व्हिटॅमिन्स असतात. म्हणून ते आपल्या केसांना सॉफ्ट आणि स्मूथ बनवण्यासाठी आपल्याला मदत करतात. हा जो मास्क आहे हा तुम्हाला तुमचे जे नॅचरल केसांची इलॅस्टिसिटी असते ती कायम ठेवण्यासाठी, आपल्या केसांचं स्प्लिट एंड कमी करण्यासाठी, ब्रेकेज कमी करण्यासाठी हे जे हेअर मास्क आहे हे तुम्हाला खूप मदत करणार आहे. तुम्हाला फक्त आता याची स्मूथ पेस्ट करून झाल्यानंतर दोन इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. तेही आपल्या घरात सहजतेने अवेलेबल असतात. हेअर मास्क बनवण्यापूर्वी याच्यातली जी अर्धी पेस्ट आहे ती मी काढून घेणार आहे, कारण की मला फ्रूट फेशियल करायचं आहे. जर तुम्हाला फ्रूट फेशियल बघायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही लिंक चेक करू शकता. तिथे मी फ्रूट फेशियल आपण घरच्या घरी कसं सहजतेने करू शकतो त्याविषयी सांगितलेलं आहे. आता तयार करूया आपण आपला हेअर मास्क. हेअर मास्क बनवण्यासाठी मी इथे सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे, 1 टेबलस्पून ॲलोवेरा जेल. ॲलोवेरामध्ये भरपूर सगळे मॉइश्चरायझिंग आणि नरिशिंग प्रॉपर्टीज असतात. आपल्या केसांची हेअर ग्रोथ करण्यासाठी आणि आपल्या केसांचं व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी हे ॲलोवेरा जेल तुम्हाला खूप मदत करणार आहे. हे जे आहे तुम्ही एक मॉइश्चरायझिंग ट्रीटमेंट बोलू शकता तुमच्या केसांसाठी. मी इथे पतंजलीचं ॲलोवेरा जेल वापरलेलं आहे. जर तुमच्या घरी झाड असेल तर तुम्ही ते वापरलं तरी चालेल. आता मी याच्यात ॲड करणार आहे 1 टेबलस्पून कोकोनट ऑइल. माझे केस हे खूपच ड्राय आहेत म्हणून मी कोकोनट ऑइलचाच वापर करते. कोकोनट ऑइल हे माझ्या केसांसाठी खूप सूट होतं, माझे केस फ्रीज होत नाहीत आणि नारळ तेलामध्येही भरपूर सगळे मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात. हे तुम्हाला लहानपणापासून माहिती असेल, प्रत्येक घरामध्ये नारळ तेल हे वापरलं जातं. आता आपल्याला हे छानपैकी एक नॅचरल जी नॉर्मल इवन टेक्स्चर येण्यासाठी आणि त्याची कन्सिस्टन्सी ही सेम राहण्यासाठी छानपैकी आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनिटासाठी तुम्ही हे मिक्स करणार आहात की जेणेकरून एक छान मास्क तयार होईल. आता आपल्याला हा जो हेअर मास्क आहे हा आपल्याला रूटपासून लावायला चालू करायचा आहे. टिल एंडपर्यंत आपल्याला लावत जायचं आहे. जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय, मी एक व्हिडिओ शूट केला होता पण तो नीट झाला नाही म्हणून मला फक्त पिक टाकावा लागला. मग आपल्याला हा मास्क अर्ध्या तासासाठी राहू द्यायचा आहे आणि कोणताही माइल्ड शॅम्पू वापरून नंतर हेअर वॉश घ्यायचा आहे. नॅचरल रेमेडीज हे असे असतात की जसं जसं तुम्ही त्याचा प्रयोग करत जातात तसं तसं तुम्हाला त्याचा फायदा दिसून येतो. नक्की ट्राय करून पाहाल. जर तुम्हाला आमची इन्फॉर्मेशन आवडली असेल, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. तुम्हाला आमच्या या चॅनलवरती अशाच नॅचरल ब्युटीशी रिलेटेड, हेल्थशी रिलेटेड रेसिपीज आणि रेमेडीज मिळणार आहेत. भरपूर सगळी आयुर्वेदाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळणार आहे. म्हणून बेल बटनलाही दाबा की जेणेकरून तुम्हाला सगळ्या रेग्युलर अपडेट्सची नोटिफिकेशन नेहमी मिळत राहील. अशी वाटली मग तुम्हाला आमची रेसिपी, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की प्रतिक्रिया द्या. भेटूया आता आपण आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. थँक्यू सो मच.